नमस्कार। काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पोईट इथे होऊ द्या चर्चा विचारा प्रश्न या अभियानादरम्यान जे राजकीय चकमक झाली, त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी देवगड वैभववाडी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना काय संदेश दिला, या दरम्यान त्यांनी भाजप आणि इतर सत्ताधाऱ्यांवर काय आपलं मत मांडलंय ते पाहूया। खरं तर भाजपने गेल्या 9 वर्षांमध्ये जी आश्वासनं दिली होती त्यातली कुठली आश्वासनं पूर्ण करू शकले नाहीत, आणि त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना सहभागी करून होऊ दे चर्चा हा कार्यक्रम आम्ही 2 दिवसापासून सुरू केला आहे, आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, कारण त्या नागरिकांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। खरं तर नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघामध्ये जी खोटी आश्वासनं दिली, आज 57 वर्ष 1.5 वर्ष झालं, त्यानंतर आपण काय केलं, खरं तर मी काय केलं काम हे मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे, आणि निश्चितपणे त्या मतदारसंघातल्या त्यांच्या वडिलांसारखा किंवा त्यांच्यासारखा ईडी किंवा सीबीआयची चौकशी होणार म्हणून आपला पक्ष गुटाळून ते मी त्यांच्यासारख्या कुठल्या पक्षात सहभागी झालो नाही। त्याचबरोबर 50 खोके किंवा मंत्रिपदाची आमिष असून सुद्धा मी कुठे पळून गेलो नाही, त्यामुळे मी सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करतो आणि त्या सर्वसामान्य लोकांचा आमदार म्हणून मला लोक म्हणतात, आणि त्यामुळे जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं काम माझं आहे आणि ते मी देत नेहमीच करत राहणार। परंतु भाजपच्या कालच्या आलेल्या कार्यकर्त्यांना कसं लोकांनी पळवून लावलं हे व्हिडिओद्वारे आपण नितेश राणेंनी बघावं, आणि निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये सुद्धा ते जर आले तर त्यांना त्यांच्याशी चर्चा करण्यास आम्ही कधी तयार आहोत, आणि होऊ दे चर्चा आज केंद्रातले आणि राज्यातले अनेक प्रश्न आहेत की होऊ दे चर्चा या माध्यमातून लोकांसमोर आम्ही जाणार आहोत, आणि त्या चर्चेला जर नितेश राणेंची हिंमत असेल तर त्यांनी त्या चर्चेला उत्तर द्यावी।